नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण रासायनिक बंध याबद्दल माहिती अभ्यासणार आहोत। तर रासायनिक बंध निर्माण होण्यासाठी रासायनिक स्वरूप आणि संयुजे या दोन गोष्टी विचारात घेतल्या जातात। परंतु जे राजवायू असतात, इलेक्ट्रॉन, हेलियम, नियॉन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, हे जे राजवायू आहेत ते रासायनिक बंध निर्माण करत नाही, कारण त्यांचे अष्ट किंवा द्वि पूर्ण झालेले असते। याउलट ज्या मूलद्रव्यांचे अष्ट किंवा द्वि अपूर्ण असते ते रासायनिक बंध निर्माण करतात। रासायनिक बंध निर्माण करण्यासाठी अणू त्याच्या संयुजे इलेक्ट्रॉनचा वापर करतात। संयुजे इलेक्ट्रॉन लिहिण्याच्या दोन पद्धती आहेत, ते म्हणजे एक म्हणजे रासायनिक बंध आणि दुसरी म्हणजे सहसंयुज बंध। जेव्हा तर रासायनिक बंधाचे दोन प्रकार आहेत, एक आहे आयनिक बंध, दुसरा आहे सहसंयुज बंध। जेव्हा दोन विरुद्ध प्रभार, धन प्रभार आणि ऋण प्रभार हे यांच्यामध्ये परस्पर विरोधी विद्युत स्थिती बलामुळे निर्माण झालेल्या बंधाला आयनिक बंध असे म्हणतात। उदाहरणार्थ सोडियम आणि क्लोरीन, सोडियमचे अणुक्रमांक हा 11 आहे, म्हणजे पहिल्या केंद्रकामध्ये, पहिल्या कवकामध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्यामध्ये 8 आणि तिसऱ्यामध्ये 1, म्हणजे यांची संयुजे सोडियमची संयुजे 1 आहे। त्याचबरोबर क्लोरीनच्या पहिल्या कवकामध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्यामध्ये 8 आणि तिसऱ्यामध्ये म्हणजे शेवटच्या कवकामध्ये 7 इलेक्ट्रॉन, म्हणजे याची संयुजे सुद्धा 1 आहे। म्हणून या दोन परस्पर विरोधी प्रभारांचे जेव्हा संयोग होईल त्यापासून निर्माण होणाऱ्या बंधाला आयनिक बंध असे म्हणतात। दुसरा बंध सहसंयुज बंध, जेव्हा सारख्या प्रकारच्या किंवा सारख्या प्रभाराच्या अणूंमध्ये होणारे बंध असते त्या बंधाला सहसंयुज बंध असे म्हणतात। उदाहरणार्थ हायड्रोजन, जेव्हा दोन हायड्रोजन सारखे असतात आणि त्यांच्या दोघांची पण संयुजे 1:1 आहे, तर त्यापासून तयार होणाऱ्या बंधाला सहसंयुज बंध असे म्हणतात।